वहिनी मम्मा बाहेर आली येतेस ना? मी बाहेर यायलाच हवं का? हे बघ वहिनी, तुझं बाहेर येणं या घराच्या भल्यासाठी खूप महत्वाचं. आपण दोघी या घरातला सुना आहोत आणि या घराचं वातावरण आपल्यामुळे जर बिघडणार असेल तर ते बिघडू नये यासाठी आपण प्रयत्न करायला नको. पण मला खूप भीती वाटते बाहेर यायला. वहिनी अगं नको घाबरूस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बाजूने. आणि तसंही ते तुला काहीच बोलणार नाही, जे काही आहे ते मला बोल. वहिनी मला माफ कर, मी हे सगळं नाईलाजाने करते. तुझा अपमान व्हावा किंवा घरच्यांनी तुला कमी लेखावं असा माझा अजिबात उद्देश नाही. फक्त जे काही झालंय ना ते तू बाहेर जाऊन खरं खरं सांग. मी तुला शब्द देते, यापुढे या गोष्टीवरून तुला कुणीच काहीच बोलणार नाही. आता 2-3 दिवसातच जॉब पूर्ण होऊन डिलिव्हरी होईल. फिट, अरे पहिला जॉब पूर्ण झाल्यानंतर काय आनंद असतो ना, मी अनुभवलाय तो. बाई 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 बाई, रुता काय झालं ग, तुझा चेहरा असा का दिसतोय? वहिनी सांग आता यांना काय झालंय ते. बाई 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 बाई, अगं रडायला काय झालं ग? सॉरी मम्मा, पण वहिनी तुझ्यामुळेच रडते. माझ्यामुळे? अगं पण मी काय केलं ते वहिनीच सांगितलं. मला काहीच बोलायचं नाही, मी आज जात. थांब रुता वहिनी, मगाशी आमच्या समोर जे काही कबूल केलंस ते सगळं सांग यांना. कसली कबुली दिली हिने आणि त्याचा माझ्याशी काय संबंध? तुझ्याशीच संबंध आहे मम्मा. आमच्या घरात ज्या काही गोष्टी घडल्या त्या तुमच्या सांगण्यावरून रुता वहिनीने केल्या, हिने कबूल केलेलं आहे.